या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर। आषाढी वारी 2023 मध्ये सर्व वारकऱ्यांना यावेळी निर्मल युक्त वारी हरित वारी व्हावी यासाठी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी 1 जून 2023 रोजी शासकीय विश्रामगृह येथे आरोग्य विभागाची बैठक घेतली। यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते। सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं वारकऱ्यांना स्वच्छ निर्जंतुक पाणी उपलब्ध करून द्यावं। महिलांना SST बसचं अर्ध तिकीट असल्यानं यावेळी महिला वारकरी अधिक घेण्याची शक्यता आहे। त्यावेळी महिलांना तपासणीसाठी महिला वैद्यकीय अधिकारी देण्यात याव्यात अशा सूचना करण्यात आल्या। वारी मार्गावर प्रति 2 किलोमीटरवर एक औषध उपचार केंद्र उभारण्यात येणार आहे। अक्कलकोट तालुक्यातील 20 बेडचा ट्रामा सेंटर लवकरात लवकर चालू करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्यात यावं, तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र इतरत्र हलवण्यात यावं याबाबतही सूचना दिल्या। जनतेला योग्य त्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। या बैठकीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धनंजय पाटील, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर अनुरुद्ध पिंपळे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बिरुदेव दूधभाते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी व जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।